तर ही दृश्य आपण पाहतो आहोत. प्रवीण दरेकर, दीपक केसरकर आणि दिलीप वळसे पाटील आज हे सगळेच नेते जे आहेत ते आज शक्ती प्रदर्शनासाठी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. मात्र आता शक्ती प्रदर्शनाच्या आधी किंवा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी हे नेते एकत्र या ठिकाणी बसलेले आहेत, एकमेकांशी संवाद साधतायत. अजय चौधरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येत आहेत, अनिल बोंडे या ठिकाणी पाहता येत आहेत. खरं तर जोरदार शक्ती प्रदर्शन दोन्ही बाजूंकडनं आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुद्धा. मात्र एक वेगळं चित्र सुद्धा या निमित्ताने आपण पाहतोय. शिंदे गटाचे दीपक केसरकर, दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादीचे, प्रवीण दरेकर, अजय चौधरी आणि अनिल बोंडे असे सगळे नेते उमेदवारी अर्ज भरण्याआधी काही क्षण एकमेकांशी संवाद साधताना या ठिकाणी आपण पाहिलेत. राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या किंवा या निवडणुकीच्या रणधुमाळीत सुद्धा हे नेते जे आहेत ते या ठिकाणी सर्वपक्षीय नेते हे एकमेकांच्या शेजारी काही क्षण का होईना बसलेले होते. एकमेकांशी त्यांनी काहीसा संवादही साधला. राष्ट्रवादीकडून वळसे पाटील असतील, शिंदे गटाकडून केसरकर असतील आणि या ठिकाणी अजय चौधरी असतील, अनिल बोंडे असतील. हे सगळेच नेते जे आहेत वेगवेगळ्या पक्षाचे आरोप प्रत्यारोप होत असतात. मात्र त्याआधी हे नेते जे आहेत ते एकत्र आलेले होते, एकमेकांच्या शेजारी काही क्षण बसलेले होते. काहीसा संवाद या नेत्यांनी या ठिकाणी साधलेला होता. ही दृश्य होती काही क्षणापूर्वीची. या ठिकाणी प्रवीण दरेकर असतील, केसरकर असतील आणि अनिल बोंडे असतील, अजय चौधरी असतील, दिलीप वळसे पाटील असतील. हे सगळेच नेते एकमेकांच्या शेजारी बसलेले होते. लाल मातीतली कुस्ती म्हणजे